मल्टीप्लेक्स थिएटर्स मॅनेजर स्टेडियम व ऑडिटोरियम व्यवस्थापन याचबरोबर शाळा महाविद्यालयांचे उपप्राचार्य, हॉस्पिटलचे CMO, सिस्टर इन्चार्ज, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका आणि आस्थापनांना खास मार्गदर्शन करण्यात आले आहे. पोलिसांसमोर दहशतवादाचा समूळ नाश करण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान शहरवासियांनी जागरूक राहून पोलिसांना सहकार्य केले तर देश विघातक कारवायांचा प्रयत्न हाणून पाडता येऊ शकतो असा ठाम विश्वास या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी व मान्यवरांनी व्यक्त केला. आपण फायर स्टॅक इन्सिडेंट घेऊया, खाली फायर असेल आणि त्याच्यात स्मोक क्रिएट झालेला असेल आणि तुम्ही जेव्हा पळत खाली येणार तेव्हा पळताना तुमच्या ब्रीदिंगवर तुमचा कंट्रोल नसणार आणि मग जेव्हा तुमच्या ब्रीदिंगवर तुमचा कंट्रोल नसेल, ब्रीदिंग फास्ट होईल आणि त्या फास्ट ब्रिदिंग मध्ये तुम्ही सगळा तो स्मोक आहे तो जास्त प्रमाणात इनहेल कराल आणि त्याच्यामुळे तुम्हाला सफोकेशन होण्याचे दाट चान्सेस असतात. सो प्लीज ड्यूरिंग एमर्जन्सी डोंट रन, वॉक फास्ट. ओके, खरे डिझास्टर होतात बिकॉज ऑफ रुमर्स. तर अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. सोबतच आपत्कालीन परिस्थितीचा कशा प्रकारे सामना करता येऊ शकतो याबाबतही उपस्थितांना जागरूक करण्यात आले. यावेळी 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. या कार्यक्रमास पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त प्रशांत खेरे, परिमंडळ 1 चे उपायुक्त शाहजी उमब यांसह तज्ञ व्यक्तींची खास उपस्थिती दिसून आली. इसका मेन हेतु ये है कि लोगों में अवेयरनेस पैदा हो जाए ताकि कौन सा भी धोखा हो, डिजास्टर मैनेज हो या ब्लास्ट हो, अगर लोगों को अपना रोल पता चले कि इस परिस्थिति में हमें ये करना है तो इसके बारे में हम अवेयर कर रहे हैं लोगों को ताकि नवी मुंबई शहर अपना सुरक्षित रहे और इधर कौन सा भी दहशतवादी हल्ला न हो सके या कोई स्लीपर सेल इधर नहीं प्लानिंग कर सके ना कोई रिसोर्सेस इधर से प्रोवाइड किए जाए, ये मेन हेतु हमारा है. वीडियो जर्नलिस्ट कुणाल जैतपाल सह पंकज बेनमवशी यांचा रिपोर्ट.